पुणे शहराला काही महिन्यांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराला हक्काचे 16 TMC पाणी मिळाले पाहिजे या मागणीसाठी काँग्रेसने ग्रामदैवत आणि मानाचा कसबा पेठ गणपती समोर भजन आणि आरती केली आहे. पुणे शहराला काही महिन्यांपासून पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शहराला हक्काचे 16 TMC पाणी मिळायला पाहिजे या मागणीसाठी काँग्रेसने ग्रामदैवत आणि मानाचा पहिला कसबा गणपतीसमोर भजन आणि आरती करून हे गणराया पालकमंत्री गिरीश बापट यांना सुबुद्धी दे अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी बापट यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पुणेकरांना 16 TMC पाणी पाहिजे. हे गणराया बापटांना सुबुद्धी दे. हे गणराया बापटांना सुबुद्धी दे. हे गणराया पालकमंत्र्यांना सुबुद्धी दे. पुणेकरांना पाण्यात पाहू नका, हक्काचे पाणी देऊन टाका, जमत नसेल तर राजीनामा द्या अशा आशयाचे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पुणे शहरामध्ये नैसर्गिक भरपूर पाणी आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचे 8 आमदार, 3 खासदार, केंद्रामध्ये 1 मंत्री, राज्यामध्ये 2 मंत्री एवढं भर भरून या पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला बहुमत दिलं. गेल्या 4.5 वर्षांमध्ये पुणेकरांच्या मनस्ताप करणाऱ्या, पुणेकरांच्यावर सुबुद्धीने त्यांना त्रास देणाऱ्या या भारतीय जनता पार्टीच्या जे पाणी कपातीचं संकट त्यांनी नोव्हेंबर महिन्यापासून सुरुवात केली, गेले 3 महिने या पाणी कपातीच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन करीत आहे. पुण्याचे महापौर सौभाग्यवती मुक्ताताई टिळक यांनी आम्ही पाण्याचा टँकर भेट देऊन त्यांना सांगितलं की ऐन दिवाळीच्या सणामध्ये तुम्ही पुणेकरांच्यावर हे संकट देऊ नका. त्यांनी ते ऐकलं नाही. आज एक वेळ पाणी मिळतं आहे, 50 ते 60% कपात पालकमंत्री आणि पुण्याच्या 8 आमदारांनी केलेली आहे. आज आम्ही बुधवारचा दिवस आहे, आज गणरायाचा दिवस आहे आणि या गणरायाचं आमचं पुण्याचं ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला सर्व पुणेकर या ठिकाणी सकाळपासून भजन करून या गणरायाला साकडं घातलेलं आहे की पालकमंत्री गिरीश बापट यांना सुबुद्धी दे, यांना सुबुद्धी दे की आमचं पुण्याचं हक्काचं 16 TMC पाणी हे आम्हाला मिळालं पाहिजे, हे आम्हाला मिळालं पाहिजे. आणि हे गणराया तुझ्या साक्षीने मी आज सांगतो, आम्हाला जर पालकमंत्री गिरीश बापट यांनी हे जर आमचं 16 TMC आमच्या पुणेकरांचं हक्काचं पाणी दिलं नाही तर शेवटी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सुद्धा आंदोलन करण्यात येईल.